युवा समितीतर्फे नाले बांधणीतील गैरकारभाराच्या चौकशीची मागणी. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. मात्र पाणी साचून राहण्यामागे सदोष नाले बांधणी हेच मुख्य कारण आहे. त्यामुळे नाले बांधणीतील गैरकारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले. यावेळी पिरनवाडी येथील ग्रामस्थ आणि महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. या निवेदनात म्हटले आहे की मागील काही वर्षांपूर्वी जैतनमाळ उद्यमबाग आणि खादरवाडी येथे नाले बांधण्यात आले. रस्ता रुंदीकरणामुळे या नाल्यांचे पाणी आता पिरनवाडी या ठिकाणी साचत आहे, तसेच गावातील काही भागातील घरांमधून शिरत आहे. यामुळे नागरिकांचे नुकसान तर होतच आहे, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याला धोकाही निर्माण होत आहे. याची गंभीर दखल घ्यावी आणि या बांधकामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह नारायण मुचंडीकर, शीतल जाधव, सर्वेश रामनाथकर, मारुती पेडणेकर, महादेव काळगे, श्रीकांत कदम आदी उपस्थित होते. नमस्कार. पिरनवाडी ग्रामस्थांतर्फे आणि महाराष्ट्र आज इथं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. गेल्या काही दिवसाची अतिवृष्टी होते, जे पावसाचं प्रमाण वाढलंय ते कुठंतरी थांबावं आणि जो त्या ग्रामस्थांना त्रास होत आहे तो कुठंतरी त्याच्यातून यांना बाहेर काढावं यासाठी ग्रामस्थ जमलेले आहेत. तिथले खऱ्या अर्थानं तीन नाले बंद करून एका नाल्याला जोडलेले आहेत. त्या उद्यमबागचा, बेंको क्रॉसचा, ब्रह्मनगरचा आणि खदरवाडीचा आणि जे चेन्नम्मानगर तिकडून जे पाणी येणार आहे पूर्ण एका ठिकाणी डायव्हर्ट केल्यामुळं त्यांना ती परिस्थिती येते. गेल्या तीन वर्षापासून हा त्रास त्यांना भोगावा लागतोय. हे जर नाही थांबलं तर ग्रामस्थांनी रस्ता रोकोचा इशारा इथं दिलेला आहे. येत्या 8 दिवसात कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यास त्यावर तीव्र आंदोलन ग्रामस्थांतर्फे छेडण्यात येईल आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. धन्यवाद.